जो मोठा गुन्हा करेल त्याला ससून रुग्णालय संरक्षण देत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये हा आरोप केलेला आहे. ससून ड्रग्ज माफिया सुसाट कार पळवणाऱ्यांचं संरक्षण केंद्र आहे अशा शब्दात वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. तर 2-3 घटनांमुळे ससून रुग्णालय बदनाम झालं असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. यापुढे अशा घटना होणार नाहीत, कडक निर्णय घेतले अशी माहिती मुश्रीफ यांच्याकडून देण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार सत्य परिस्थिती मांडत आहे, सांगत आहे ना, तुम्हाला आमचं समर्थन आहे. तरी अलीकडच्या काळामध्ये ससून रुग्णालय हे आता ड्रग माफियांचं अवैध गाडी म्हणजे अवैध काम करणाऱ्यांचं सुसाट कार पळवणाऱ्यांचं प्रोटेक्शनचं एक केंद्र झालं आहे. मला विनंती आहे मंत्री महोदयांना, ससून महाविद्यालयाला आपल्या रुग्णालयाला तुम्ही 5-स्टार करून टाका. म्हणजे जो कोणी सगळ्यात मोठा गुन्हा करेल त्याला ससून रुग्णालय प्रोटेक्शन देतं. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे, दुर्दैवानं 2-3 घटना घडल्या त्यामुळे थोडंसं ससून हॉस्पिटल हे बदनाम झालं. आम्ही कठोरात कठोर शासन दिलं आहे. आता अशी घटना घडण्याची हिंमत कुणाच्याही मध्ये होणार नाही इतकं कडक आम्ही आता निर्णय घेतलेले आहेत. ससून हा गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे, मिसाल साहेबी बोलले. ससूनमध्ये आपण गेल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये एक क्लिप आली होती आणि त्या क्लिपमध्ये डॉक्टर पैसे मागत होता रुग्णाला, आणि हे करत असताना त्या डॉक्टरवर आपण कारवाई काय केली हा महत्वाचा भाग. म्हणजे ह्या ससूनमध्ये चाललं काय, जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारांना पाठीशी घालतात, कुठले उपचार करत नाहीत, त्यांना आपण बढती का देतो, त्यांना निलंबित का करत नाही, हा एक माझा महत्वाचा प्रश्न आहे. ठाकूरांची बदली आपण केली त्याच्यावर कारवाई काय केली नाही, त्यांची चौकशी केली, समितीनं चौकशी केली, आता त्यांची समितीनं बदली करण्याचा निर्णय बदली केली, ठीक आहे. नाही बसून आपण सगळे मिळून लोकप्रतिनिधी जाऊ आणि ससून कसं चांगलं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन.